माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सौभाग्यवती लताताई शिंदे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मानाचे वारकरी माननीय श्री मुरली भगवान नवले आणि सौ जिजाबाई मुरली नवले यांनाही विनंती आपण ही व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यावं. माननीय सौ लताताई शिंदे मुख्यमंत्री माऊली एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे आपणा सर्वांसमवेत उपस्थित होतीलच. आजचे मानाचे वारकरी श्री मुरली भगवान नवले आणि सौ जिजाबाई मुरली नवले या उभयतांना सुद्धा व्यासपीठावरती येण्याचं निमंत्रण. नवले कुटुंबासाठी आज नवलाईचीच गोष्ट घडली. आयुष्यभरात केलेली वारी आज सफल झाली. श्री व सौ नवले यांना सुद्धा विनंती व्यासपीठावरती सन्नापन्न होण्याची आणि सौ लताताई शिंदे यांना सुद्धा विनंती व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या वतीने हा सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्यासाठी उपस्थित प्रत्येक भाविकाचं प्रत्येक वारकऱ्याचं सकारात्मकता घेऊन असलेल्या प्रत्येकाच्या मनाचं पांडुरंगाच्या साक्षीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सुविध्य पत्नी माननीय सौलताताई शिंदे यांचं सभामंडपाकडे आगमन होतंय. लताताई शिंदे या माऊली या आपले चिरंजीव आपल्या सुनबाई आणि नातवंडासह जणू काही गोकुळात प्रवेश केल्याप्रमाणे या प्रवेशित होताना दिसत आहेत सौलताताई शिंदे. व्यासपीठ आपल्या प्रतीक्षेत. गेले 2 महिने अखंडपणे परिश्रम घेतलेल्या प्रशासनाचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. माननीय सौलताताई शिंदे यांना विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माऊली स्वरूप माऊली एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सौलताताई शिंदे सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि यानंतर माननीय सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे पिताश्री माननीय संभाजी अर्थात बाबा शिंदे आपल्याला विनंती कृपया आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर किती मानाचा क्षण असतो ना हा. एका गुरुसाठी शिष्यावरून गुरुचं नाव ओळखलं जावं हा जसा आनंदाचा क्षण असतो तसाच मुलाच्या नावावरून वडील ओळखले जावेत हा या वडिलांच्या आयुष्यातला सुद्धा तितकाच मानाचा डोळे भरणारा आणि आयुष्याचं सार्थक करणारा असा क्षण तितक्याच नम्रतेनं आणि तितक्याच सन्माननीयतेनं. माननीय प्रभाकरजी काळे सर आपणास सुद्धा विनंती आपण हे व्यासपीठावरती यावं. माननीय प्रभाकरजी काळे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे मित्र. यानंतर स्वागत आणि प्रास्ताविकासाठी विनंती सहअध्यक्ष माननीय श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम निंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आषाढ़ी एकादशीच्या महापर्वाच्या दिनानिमित्त या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब सहपरिवार सहकुटुंब येऊन आज त्यांनी पांडुरंगाची व माता रुक्मिणीची महापूजा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून आज त्यांनी शासकीय पूजा केली. या राज्यासाठी पांडुरंगाच्या चरणी त्यांनी मागणी मागितली
व मंदिरे समितीच्या वतीनं व संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचे आज इथे हार्दिक स्वागत करतो. गेल्या प्रथमता मनापासून सर्व वारकरी आपल्याला धन्यवाद देतील, कारण आपण आल्यानंतर पहिला जो निर्णय घेतला तो वारकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतला. आज संपूर्ण टोल फ्री हा जो निर्णय झाला वारकरी आनंदित झाला. भीषण अपघात झाला, अपघात झाल्यानंतर आपण तातडीनं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे त्यांच्याशी बोलणं केलं, आपले कार्यकर्ते फोनच्या द्वारे त्यांच्याशी संपर्क केले. एवढंच नव्हे तर त्यांना लागणारी जी वैद्यकीय मदत असेल, आर्थिक मदत असेल, आज आपल्या माध्यमातून तिथं झाली हे आम्हा सर्व वारकऱ्यांना भूषणावं आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आपण गेल्या वर्षी मंदिरे समितीला आपल्या मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं आपण एक आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली. कोरोनाच्या काळामध्ये त्या ॲम्ब्युलन्सचा अतिशय चांगल्या पद्धतीनं आज आम्हाला तिथं उपयोग झाला, त्याबद्दल मी मंदिरे समितीच्या वतीनं आपले हार्दिक स्वागत करतो. वारकऱ्यांचं विठ्ठल हे आराध्य दैवत आहे. आमची अशी इच्छा आहे, आज आंध्र प्रदेशमध्ये जर गेलात तर तिरुपतीचं एक भव्य दिव्य मंदिर, श्रीमंतीच्या दृष्टिकोनातून मी बोलत नाही तर व्यवस्थापनेच्या दृष्टिकोनातून आज अतिशय एक सुंदर असं मंदिर आहे. तेलंगणामधून आंध्रा बाजूला झाल्यानंतर तेलंगणामध्ये एक मोठं असं मंदिर नव्हतं, तर तेथील मुख्यमंत्री टी चंद्रशेखर रेड्डीने नरसिंहाचं तिथं मंदिर केलं, एक अतिशय भव्य दिव्य सुंदर असं तिथं त्यांनी मंदिर संपन्न केलं. तिथंही अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्थापना आज त्यांनी केली. पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा तर आराध्य दैवत आहेच आहे, पण संपूर्ण मराठी माणसाचा प्राण आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही, इतकं लक्षात घ्या. आज ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, थंडी असेल, आज काही जरी असेल तर वारकरी स्वतःच्या देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो, होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. हे वारकऱ्याची उपासना आहे की काही जरी झालं तरी पंढरपूरची वारी ही सोडायची नाही, देवाला सुद्धा मागतो हे जीवावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी. पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी. आज हजारो वारकरी चालत आलेत, आज आपण त्याचं प्रातिनिधिक स्वरूपानं आज आपण इथं महापूजा संपन्न केली याचा आम्हाला सार्थ आज आम्हाला अभिमान आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोरोनाचा काळ असेल मंदिरे समितीने सर्व कार्यामध्ये आज भरीव अशी चांगल्या पद्धतीची आज मंदिरे समितीनं तिथं मदत केलेली आहे. कालच्या अर्थसंकल्पामध्ये त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितरावजी पवार साहेब यांनी 73 कोटी 80 लाखाचा अंदाजपत्र आज त्यांनी तिथं मंजूर केला. त्याच्यामध्ये संपूर्ण मंदिराचा एक DPR त्यांनी आम्ही तयार केलेला आहे. DPR आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंट असेल शासनामध्ये तो DPR आम्ही दिलेला आहे. आज आम्हाला अशी आमची विनंती आहे आपल्याला की त्या DPRची सुद्धा मंजुरी होऊन हे जे काम गेल्या 5 वर्ष कोरोनाचे 3 वर्ष आज आम्ही मंदिरामध्ये काहीही काम करता आलं नाही, पण या दादा या मंदिराचं वैशिष्ट्य आहे इथे परंपरा सांभाळल्या पाहिजेत, नित्यनेम सांभाळले पाहिजेत, कारण या मंदिरामध्ये अनेक परंपरा आहेत. आता उद्याच्या जर आपण आषाढी पौर्णिमेपासून जर पाहिलात, उद्या देवाची जर प्रक्षाळ पूजा संपन्न झाली
आणि प्रक्षाळ पूजा संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथं चातुर्मासाला सुरुवात होते आणि चातुर्मासाला सुरुवात झाल्यानंतर इथे साधक असतील, वारकरी असतील, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रत्येकांच्या मठात आज इथे प्रस्थानत्रयमची जी आहे गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, त्याचं चिंतन, विचारसागर, विचारचंद्रोदय, भामती याच्या माध्यमातून वारकऱ्यांना आज दिलं जातं. तर या आषाढीपासून ते पुढच्या आषाढीपर्यंतचे अनेक नियम असतील. कुणाचा भजनाचा नियम आहे, कुणाचा जागराचा नियम आहे, कुणाचा दर्शनाचा चार महिने चतुर्मासाचा नियम आहे, अनेक प्रकारचे नियम या मंदिरामध्ये चालत असतात. तरी या कोरोनाच्या काळामध्ये या मंदिर समितीचं जर खरं वैशिष्ट्य जर काय असेल तर एकसुद्धा नेम या मंदिरे समितीनं चुकवला नाही हे या मंदिर समितीचं वैशिष्ट्य आहे. कारण मंदिरे समितीच्या माध्यमातून लोकांची अपेक्षाच ही असते आम्हाला काही जरी झालं नाही तरी आमचा जो चालत आलेला नेम आहे तो आमचा नेम हा टिकला पाहिजे. तो नेम टिकवण्यासाठी या मंदिरे समितीनं प्रयत्न केलेले आहेत. आज नामदेव पायरीपासून ते रुक्मिणी महाद्वारापर्यंत आणि व्यंकटेशद्वारापासून ते रुक्मिणी आईसाबापर्यंत या मंदिराचा विकास करणं आज गरजेचं आहे. आम्हाला आदरणीय शिंदेसाहेब एका गोष्टीचा खूप मोठा आनंद आहे. कारण एकनाथाला सोडलं तर वारकरी संप्रदायामध्ये काहीच घडू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपली आम्हाला गरज आहे. हे वारकऱ्याचं श्रद्धास्थान आहे. आज इथे आम्ही स्कायवॉकचा प्रस्ताव दिलेला आहे, दर्शन मंडपाचा आज आम्ही इथं प्रस्ताव दिलेला आहे, DPRचा संपूर्ण आराखडा आज आमच्याकडे आज तयार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आज आम्ही संपूर्ण मंदिर समिती आज आम्ही आपल्याकडे येऊ, आपण आम्हाला सहकार्य करावे अशी मंदिर समिती आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो. खरोखर दुसरी महत्त्वाची गोष्ट मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं. करोनाच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचं निधन झालं, सामान्यातला सामान्य मनुष्यसुद्धा काही औषधं वाचून गेला, काही औषधं घेऊनसुद्धा गेला. पण श्रीमती सुधालक्ष्मी मनोज सेन या मुंबईच्या आहेत, यांचे मालक मनोज हे करोनाने वारले. त्या मनोजजीची अशी इच्छा होती की आपण मंदिरे समितीला काहीतरी देणगी दिली पाहिजे. मंदिरे समितीला काय देणगी द्यावी अशी त्यांनी विचार केला. तर त्यांची LIC विमा पॉलिसी आली. त्यांना दोन मुली होत्या, एक मुलगा होता. आणि मुख्यमंत्री साहेब, 1 कोटी रुपये, 1 कोटी रुपये त्या जर बैला आपण पाहिलं तर तिच्या खिशामध्ये 50,000 रुपये तरी आहेत का नाही असं मला वाटत होतं. ती बाई 1 कोटी रुपये येऊन मंदिर समितीला आज देऊन गेली. आज आमचे मंदिर समितीची आज इच्छा होती की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते तिचा सत्कार करायचा होता. तिनं सांगितली की मी पांडुरंगाच्या चरणी दान केलेली आहे. माझ्या नवऱ्याची इच्छा होती की विठ्ठलाला काहीतरी आपण याच्यातून दान दिलं पाहिजे. पण ते दान आज तिनं विचार केला की पॉलिसी जेवढी आलेली आहे तेवढी पॉलिसी आज मी देते. म्हणून ती मंदिर समितीला येऊन 1 कोटी रुपये तिनं सुपूर्त करून गेली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमचे विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार हे मूळ उमरीचे आहेत आणि उमरीहून ते इथं आवर्जून आज आलेले आहेत. कशासाठी आले तर त्यांच्या वडिलाची इच्छा होती की पांडुरंगाला आपण काहीतरी सोनं दान द्यावं, सोनं. आणि सोनं दान द्यावं म्हणून श्री विजयकुमारजींनी एक निर्णय घेतला की पांडुरंगाला 1 किरीट आणि माता रुक्मिणीला 1 सोन्याचा किरीट हे दोन्हीही दान करावं. आणि दोन्हीचीही किंमत 1,03,00,000 रुपये आहेत त्यांनी आज मंदिर समितीला दिलेले आहेत. मी आदरणीय विजयकुमारजीला अशी विनंती करतो की आपण ते किरीट आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला दर्शनासाठी द्यावेत आणि ते किरीट नंतर परत ते मंदिर समितीला ते देतील. किरीट द्या. आपण या.
मेसेस विजय कुमार पंढरीनाथ उत्तरवार, सराफ दुकान उमरी जिल्हा नांदेड यांच्या मार्फत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात येणार आहे. सदरचा मुकुट देणगीदार माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सुपूर्द करतील आणि मुख्यमंत्री महोदय मंदिर समितीकडे हा मुकुट सुपूर्द करतील. अंदाजे 1968 ग्रॅम वजनाचा हा 24 कॅरेटचा मुकुट आणि याची अंदाजे किंमत 1,03,00,000 रुपये. परोपकारात धन जाईल सांगा ते कसं कमी होईल. ज्ञानेश्वर माऊली 9व्या अध्यायातल्या 225व्या ओवीमध्ये म्हणतात, परोपकारात धन जाईल सांगा ते कसं कमी होईल, अहो उत्तरोत्तर ते वाढतच जाईल. उत्तरवार नावाप्रमाणेच आयुष्याला सुद्धा उत्तर दिशा मिळणारे, नावातच विजय असणारे आणि वडिलांच्या नावातच पांडुरंगाचं नाव असणारे विजय कुमार पंढरीनाथ उत्तरवार. यानंतर मानाचे वारकरी माननीय श्री मुरली भगवान नवले आणि सौ जिजाबाई मुरली नवले व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचाही वृद्ध सत्कार मानाचे वारकरी म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न व्हावा. माननीय मुख्यमंत्री महोदय यांना सपत्निक हा सत्कार संपन्न करण्याची विनंती. व्यासपीठावर उपस्थित असलेले मानाचे वारकरी माननीय श्री मुरली भगवान नवले आणि सौ जिजाबाई मुरली नवले. व्यासपीठावर उपस्थित असलेले मानाचे वारकरी माननीय श्री मुरली भगवान नवले आणि सौ जिजाबाई मुरली नवले यांचा वृद्ध सत्कार करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय यांना. गेले 20 वर्ष अखंडपणे नवले कुटुंबामध्ये वारी सुरू आहे. सन 1987 पासून मुरली बबन नवले हे सलग वारी करतायत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात 12 वर्षांपासून ते पायी वारी करतायत. माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आपल्या हृदयाते हस्ते सपत्निक सत्कार संपन्न करावा. आज जाहले सार्थक जन्माचे वारी फळास आली. जिजाबाई आणि मुरली नवले ही जोडी महापूजेत मुख्यमंत्री महोदयांसह विठ्ठलमय झाली. नवले कुटुंबियांच्या आयुष्यातला हा अभूतपूर्व असा योग पांडुरंग केव्हा कधी कृपा कशी करेल न सांगता येणारा तो क्षण एका बेसावध क्षणी हा दिलेला मान माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत महाराष्ट्राच्या शासकीय महापूजेत मिळालेला नवले कुटुंबियांचा हा मान वारी सफल झाल्याचा आनंद चेहऱ्यावरून कृतकृत्यपणे ओसंडून वाहताना माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या शुभ हस्ते सत्कार संपन्न करतात. ये हृदयीचे ते हृदयी घातले, अवघे पावनची झाले. धन्यवाद. मानाचे वारकरी माननीय श्री मुरली भगवान नवले आणि सौ जिजाबाई मुरली नवले यांचा वृद्ध सत्कार संपन्न झालाय. धन्यवाद.